कोरोना रुग्णसंख्या आणि मृत्यूदरात अपेक्षित घट होत नसल्याने सांगली जिल्ह्यात 1 जूनपर्यंत टाळेबंदी वाढवण्यात आली आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांनी संबंधित घटकांशी चर्चा करत ही मुदतवाढ जाहीर केली. सांगली जिल्ह्यातील टाळेबंदी 26 मेला संपणार होती. जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांनी सर्व संबंधितांशी चर्चा करून टाळेबंदीला मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे आता आधीप्रमाणेच दूध विक्री केंद्रे 7 ते 9 वाजेपर्यंत सुरू राहतील. घरपोच दूध वितरणास परवानगी आहे. किरकोळ किराणा दुकाने, भाजीपाला, बेकरी, फळ विक्रेते, पशुखाद्य यांना 7 ते 8 वाजेपर्यंत ग्राहकांना फक्त घरपोच सेवा देण्यास परवानगी आहे. शेतीविषयक सेवा व शेती सुरू राहण्यासाठी शेतकरी यांना आवश्यक असणारी बियाणे, खते, शेतीविषयक उपकरणे व त्यांची दुरुस्ती व देखभाल पुरवणाऱ्या सेवा 7 ते 11 वाजेपर्यंत सुरू राहतील.